नेरची सुकन्या रसिकाने अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठातील 38व्या दीक्षांत समारंभात डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथे शिक्षण घेऊन रसिकाने LLM प्रीमियर लॉ या क्षेत्रामध्ये गुणवंत यादीत युनिव्हर्सिटीमध्ये द्वितीय मिरिट आल्यामुळे आणि सुवर्णपदक पटकावल्यामुळे सकळ जैन समाजाने रसिकाला जैन शॉल, मंगल मोतीमाळ, आवड्याचे रोपटे, पुस्तक आणि पुष्पगुच्छासह रोख रक्कम देऊन तिला शोभा कोठारीकडून सन्मानित करण्यात आले. यावेळी तिच्यासोबत आई वडील राज आणि साधना मंचावर विराजमान होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अष्टविनायक बँकचे संचालक प्राध्यापक NU धांदे, रमेश कहाते, संतोष कहाते, गणेश राऊत, शोभा कोठारी, शिला कहाते, अर्पणा कहाते, पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पुष्पा सोईतकर, उषा झुंबडे, धनश्री झुंबडे, शिल्पा अकोलकर, सपना सरांगे, सोनाल चौधरी, संगीता पानबुडे, मंदा पानबुडे, अनिता पानबुडे, शिवानी उके, उज्ज्वला उके, जय अंबलकर, वसंत अंबलकर, संतोष चौधरी आणि अन्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी झुंबडे तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल अकोलकर यांनी मानले. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.